केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीनं समर्थ योजनेअंतर्गत कारागीर कलाकार आणि महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशानं स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर त्याअंतर्गत राज्यातील पुणे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील स्थानिक कामगार कारा, कारागिरांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील वारनूळ या गावात प्रशिक्षण देण्यात येत आहे एक महिना चाललेल्या या प्रशिक्षणाचा समारोप आज होत आहे वारनूळ गाव मातीच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे सुमारे पंचवीसहून अधिक पुरुष आणि पंधरा महिला कारागीर या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले या कारागिरांना आवश्यक ती अवजारं कच्चा माल मोफत पुरवण्यात आला केंद्र सरकारतर्फे प्रशिक्षण घेतलेल्या कारागिरांना प्रत्येकी सुमारे सोळा हजार मोबदलाही देण्यात आला या कारागीर कलाकार महिलांनी बनवलेल्या उत्पादनांचं निर्मिती केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचं प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे त्यामुळे अर्थाजनाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांनाही वाव मिळणार आहे